जळगाव मध्ये रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा 35,000 रुपये दिले परत। सध्याच्या युगात प्रामाणिकपणा क्वचितच पाहायला मिळतो, अनेक जण स्वार्थी वृत्तीचे असल्याचे पाहायला मिळतात, मात्र असेही काही जण असतात की ज्यांचा प्रामाणिकपणा सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरतो। अशीच कौतुकास्पद गोष्ट केली आहे पेठ वडगाव येथील एका रिक्षा चालकाने। या रिक्षा चालकाने एका व्यक्तीची रिक्षात विसरलेले सुमारे 35,000 रुपये परत करून प्रामाणिकपणाची प्रचिती दिली आहे। देशप्रेमी उर्फ सूर्यकांत लक्ष्मण हजारे असे या प्रामाणिक रिक्षा चालकाचे नाव असून, सूर्यकांत यांनी आपल्या रिक्षात राहिलेले 35,000 रुपये परत करीत अनेक रिक्षा चालकांना चांगल्या कामाचा आदर्श घालून दिला आहे। ते पेठ वडगाव वाठार मार्गावर प्रवासी सेवा देतात। या मार्गावर रिक्षातून प्रवास करणारे नाभिराज चौगले राहणार किनी यांची रिक्षात विसरलेली 35,000 रक्कम व कागदपत्रे असलेली पिशवी सूर्यकांत यांनी प्रामाणिकपणे परत केली। या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक संतोष चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी संतोष सनगर, कृष्णात माळी, सुनील गोंजारे, दिनेश सनगर, संतोष लिमकर, अमोल मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते। महानकर न्यूज साठी पेठ वडगावहून रमेश बोभाटे।